लागलाय मला. अहो ते काल तुम्ही फोटोवर मध्ये जे लग्नाचे ठरलंय नाही ते मग पैसे आल्यात मी कालच ते मग मला जरा बूट आणि जरा महाग आहे खरं लागायचं चला नसता. टोपन काढ हॅलो डीपी सेवन मधुर सूचक केंद्र ना होय बरोबर कमलाबाई बोलतोय बोला मुलगी दाखवायची आमची कुणाला पोरग्याला आणि कुणाला कुठल्या पोरग्याला म्हणजे लग्नासाठी म्हणा की पूर्गी दाखवायचं म्हणजे मी म्हटलं काय बरं नाही का काय दवाखान्यात बिवाखान्यात दाखव असं वाटलं मुलगी आहे आता मी जरा कसा आहे मी आलोय बाहेर मग तुम्हाला मी ऑफिसमध्ये गेल्यावर फोन करतो की अर्जंट आहे जरा बघा की अर्जंट काय म्हणजे मी काय काकद घेऊन बसलोय पोरं काय कुठं आगापना केल्या काय एवढं कशाला गडबड लागलं तुम्हाला हॅलो हॅलो हा काय पूर्वी जन्मतारीख काय पूर्वीची जन्मतारीख 13 जुलै 1998 22 वर्षाची आहे की लग्न लावताय तुम्ही थांबा जरा काम आहे दाखवाय पाहिजे की आता बर पूर्वीचा काय फोटो पाठवताय फोटो तुमचा नंबर आहे माझा अपेक्षा काय तुमच्या अपेक्षा पोरग्याला चांगली नोकरी पाहिजे परमनंट पाहिजे सरकारी पाहिजे सरकारी चालतंय खरं आता सरकारी सगळी वयस्कर आहेत वयस्कर काय जरा पूर्वीचा आमचा फोटो तुम्ही बघा की वयस्कर कसं कसं जरा पूर्वी माप तुमच्या ऐश्वर्य असेल हो तर पोरग सरकार नोकरी म्हटलं तर जर वयस्कर येते नवीन पोरांना नोकऱ्याला आमच्याकडे एक नवीन एक पोरग कसं काय एकदम मग तिला पोरग राजासारखं देतो की सरकारी नोकऱ्या मिळवणारा हिरो सारखं दिसत नाही टक्कल पडलेला असते वय झालेला असते लग्न करायला तुम्हाला पोरग पाहिजे काय घर सांभाळायला पैसे पाहिजे आहेत
तसं काय नाही, पोरग पाहिजे की पैसा आमच्याकडे पण माप आहे. किती आहे माप ते कसं सांगा, आम्ही पोरगी दाखवा. आमची फी, आमची फी लगीन ठरलं की 15,000 रुपये आहे बघा. तीच काय बघू, अजून द्या, अजून माप पोरी पोरं आहेत आमच्यात, अजून काय ताटा तूट बघा की काय काय. बर बर एकुलते एक, आता आई बाबाला काय सोडल काय ते पोरग का, आता आई बाबाला सोडल का काय. आई बाबा पुरगीला माझ्याकडे एक स्थळ आहे, पोरग सरकार नोकरीत आहे, युट्यूबला व्हिडिओ बनवते, पगार चांगला आहे, युट्यूब मधून बी इन्कम चांगला आहे, आणि आई वडील पण नाहीत. करूया लग्न. आमच्याकडे कोण दोस्त आहे, आमचा एक दोस्त आहे नगरपालिकेत काम करतोय, तो सरकारी नोकरी आहे त्याला. वय वय काय त्याचं? वय त्याचं आता 28 आहे. पगार बी चांगला आहे त्याला, 22,000 पगार आहे. 22,000 पगार आहे, 28 वय आहे बघा. आमच्या महिन्याचा खर्च 20,000 आहे, 2,000 मध्ये काय करणार आहे. नाही नाही एक आता ते जाता जाता तुमचा बोलणं ऐकून एकट्यानं विचारला हो. बर मग आता शेती बीती काय अपेक्षा तुम्हाला? शेती बीती काय अपेक्षा? शेती काय थोडीफार असली तर चालते, कारण की पुढं अडीन अडीला काय तर ती विकून विकून काय तर पुढं काय तर शेती पण आहे. हो शेती पण आहे त्याची, एक 10 शेती आहे. तुला कोणी विचारलंय? त्याला बूट दाखव, तू त्याला बूट दाखव. बूट दाखव नाही त्याला, दाखव ते बाकी कशाला पाहिजे, तुझं बायोडेटा दे पाठवून मला. हा काय दे तुमची पोरगीच सारखं, ते आमच्याकडे पोरग आहे, आमच्याकडे पोरग आहे, शेती आहे, हे आहे ते आहे. बोला तुम्ही काय म्हटलं, अपेक्षा काय तुमची सांगा. शेती पाहिजे, पोरग चांगलं पाहिजे. तुम्ही एक काम करा, हॅलो तुमचं ते पूर्वीचं स्थळ कने अक्षरशः पूर्वी तुमची जर राणीसारखी दिसत्या तर तुम्ही एक काम करा, पेपरात मोठीच्या मोठी जाहिरात द्या, पैसे मी तुमच्याकडे बक्कळ आहेत, माझं 15,000 वाचतील, मीच 15,000 तुम्हाला वर्ण देतो. तुम्ही गडबड करा, पुढारीला मोठीच्या मोठं फोटो द्या पोरगीचा काय, आणि तिथं बायोडाटा खाली लिहा, तुमच्या अपेक्षा लिहा, 100% लग्न लगेच ठरते बघा 2-4 दिवसात. कपडे घालून द्या बस. स्कर्ट स्कर्ट वगैरे घालून असा केस बीस हेअरस्टाईल केलेला, वन पीस काय, टू पीस काय, थ्री पीस काय, फोर पीस घाला, काय अडचण आहे. पूर्वी तुमची फोटो तुमचा आणि पुढारीला जाहिरात द्या, पुढारीला जाहिरात द्यायचं पहिल्या पानावर. आई शपथ सांगतो, पोरांची रांग लागल रांग, आणि एक एक आडी बिडी घेऊन येतील दारात. असलं स्थळ पाहिजे तुमच्या पुरगीला. हा ठेव फोन, ठेव ठेव फोन ठेव. झालं कर तुझं बूट घेऊन. कुठलं काय बूट पसंत पडून झाले त्याला, चल करला हे तुमचं तुमचं घ्या थम्सअप, चांगलं नाही ते. इथं लग्न जुळणार, ऐकायलाच नव्हतं पोरींच्या अपेक्षा काय काय झाल्यात, पोरं जन्माला आल्यात. मला बूट पाहिजे, काका बूट पाहिजे.